राज्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नांदेडमध्ये अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बातचीत करत त्यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असल्याचे सांगितले. मात्र सरकारच्या मंत्रिमंडळात घोळ मिळत नाही, त्यामुळे येत्या अधिवेशनात आम्ही विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी अतिशय व्यथित आहे, कारण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय येणार होते, ते काही येऊ शकले नाही, पण तो आज आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. आणि ही जर पूर्ण पिकाची परिस्थिती जर बघितली तर जमीनच पूर्ण खडून गेलेली आहे. सोयाबीनचं पूर्ण 90% नव्हे तर 99% नुकसान झालं आहे. आणि अशा परिस्थितीत पंचनामे वगैरे होत असताना मला आठवतं मागच्या वर्षी सरसकट पंचनामे झाले होते आणि सरसकट मदत जाहीर झाली होती. आत्ताच्या घडीला सरकारने जे जाहीर केलं NDRFच्या निकषानुसार, NDRFचे जर निकष लावत बसलो तर NDRFच्या निकषामध्ये यांनी जे जाहीर केलं त्याच्यापेक्षासुद्धा फार कमी मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि म्हणून आम्ही या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठ्या मदतीची गरज आहे, मोठ्या आधाराची गरज आहे. NDRFच्या निकषात जी बसती तेवढ्या मदतीनं शेतकऱ्यांचा कोणताही ऊस जळणार नाही अशा पद्धतीने परिस्थिती आहे. आणि म्हणून निश्चित आम्ही सगळे विरोधी पक्ष मिळून या सरकारला जास्तीत जास्त मदत मोबदला शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे याच्यासाठी एक आवाज उठ. ताबडतोब तातडीची मदत दिली होती इन्शुरन्सवाल्यांनी, अशी तातडीची मदत दिली होती, परंतु आत्ता सरकारचं कोणतंही नियंत्रण प्रशासनावर नाही. सरकार चाचपडतंय काय मदत करावी, कशी करावी, कुठून करावी याच्याच विषयी मला वाटतं मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला विचारावं लागेल आणि मगच ही मदत मिळू शकेल. परंतु सध्या तरी हे सरकार कोणती मदत देईल अशी परिस्थितीने घोषणा जरी झालेली असली तरी NDRFचे निकष हे किचकट आहेत आणि ते कालबाह्य झालेले आहेत. शेतकऱ्यांची मागणी 75,000 रुपयापासून 1,00,000 आहे आणि निश्चित तशी स्थिती आहे की शेतकऱ्यांना अशी मोठी रक्कम मोठा मोबदला मिळण्याची आवश्यकता आहे.